तहसील कार्यालय उत्तर सोलापूर येथील युसुफ शेख महसूल सहाय्यक हे शासकीय सेवा बजावत असताना त्यांच्याकडे प्राप्त महसूल अधिनियम 155 अन्वये प्राप्त दाखल अर्जावर आपल्या एका खासगी जावेद नामक हस्तकामार्फत सरकारी कार्यालयात बेकायदेशीररित्या पैशांची मागणी करून त्यांचे अर्ज निकाली काढतात. तसेच तो अर्जदार व्यक्ती त्यांच्या पैशांची मागणी पूर्ण करत नाही, त्यांचे अर्ज वेगवेगळी कारणे सांगून जाणून बुजून विलंबाने अडवून ठेवतात. त्याबाबत त्यांच्याकडे प्रलंबित अर्जाबाबत चौकशी केली असता शेख यांनी उडवाउडवीची उत्तरे देत प्रत्येक वेळी कार्यालयात जावेद नामक वावरणाऱ्या हस्तकामार्फत येणाऱ्या अर्जावरच युसुफ शेख कारवाई करतात आणि इतर अर्ज प्रलंबित ठेवतात. उत्तर सोलापूर तालुका परिसरातून, ग्रामीण भागातून तसेच शहरी भागातून नागरिक शेतकरी आपल्या कामानिमित्त कार्यालयात येत असतात. त्यांची कामे विनाकारण अडवून ठेवणाऱ्या आणि शेतकरी नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या युसुफ शेख महसूल सहाय्यक यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते संजोग सुरतगावकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिले. या मागणीची तात्काळ दखल घेत सकारात्मक प्रतिसाद देत उपनिवासी जिल्हाधिकारी यांनी लवकरच युसुफ शेख यांच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. हे निवेदन देतेवेळी सोमनाथ राऊत, वैभव गंगणे, विश्वनाथ गायकवाड यांची उपस्थिती होती. नमस्कार, मी संजोग सुरतगावकर, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना. उत्तर सोलापूर तहसील कार्यालय येथील भ्रष्टाचार करणाऱ्या महसूल सहाय्यक युसुफ शेख यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या कार्यकाळात प्राप्त व निर्गमित झालेल्या कलम 155 प्रकरणाबाबत आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी मॅडम यांना समक्ष लेखी तक्रारी अर्ज दिलेला आहे. संबंधित तक्रारी अर्जावर मॅडमांनी योग्य ती व गंभीर स्वरूपाची तात्काळ कारवाई करण्याचे आदेशित आम्हाला केलेले आहे. लवकरच आम्हाला न्याय मिळेल व पिळवणूक होणाऱ्या सर्व नागरिकांची, शेतकऱ्यांची यातून सुटका होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. नक्कीच संबंधित जावेद नामक खासगी व्यक्ती जो युसुफ शेख यांच्या कार्यालयात त्यांच्या खुर्चीवर बसून पैशाची मागणी करतो व त्याच्या मार्फतच येणाऱ्या अर्जावर कारवाई युसुफ शेख हे करतात, हे आज मी माननीय निवासी उपजिल्हाधिकारी मॅडम यांना व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. त्यांनीही त्या व्हिडिओची तात्काळ दखल घेऊन संबंधितावर योग्य ते कारवाई करण्याचे कळवलेले आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.